विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण चौथ्या प्रकरणामधील अर्ज लेखन आणि पत्र लेखन यांचा विचार करूया। आता अर्ज लेखन आपल्याला सातत्याने विविध निमित्ताने, अगदी नोकरीच्याच निमित्ताने असं नाही तर तक्रार करण्याच्या निमित्ताने असेल किंवा शासनाला एखादी विनंती करणं असेल किंवा कोणाला तरी विनंती करणं असेल, त्या माध्यमातून अर्ज आपण लिहित असतो किंवा लिहिण्याची वेळ येते। दैनंदिन व्यवहारामध्ये कार्यालय, शासन पातळीवरचे व्यवहार हे अर्ज लेखनाच्या माध्यमातूनच चालत असतात आणि तिथं पत्रलेखनाचाच उपयोग होतो। फोन केले जातात पण अगदी त्रोटक कामासाठी केले जातात किंवा सूचनांसाठी केले जातात, परंतु अर्जाच्या माध्यमातून हे व्यवहार चालत असतात। म्हणून प्रशासन असेल, कार्यालय असतील, या ठिकाणी अर्ज लेखन, पत्रलेखन यांची जरुरी असते। आणि म्हणून जशा मागण्या असतात पण त्याप्रमाणे नोकरीसाठी अर्ज करणारे लोक असतात, विनंती अर्ज करणारे असतात आणि मग अर्जाच्या माध्यमातून आपला संदेश ते काय करत असतात, पोहोचवत असतात। आणि म्हणून अर्ज हा अगदी व्यवस्थित असावा आणि आपल्या रोजच्या पत्रव्यवहारातली, दैनंदिन व्यवहारामधले जे महत्व आहे ते अर्जाच्या बाबतीत किंवा अर्ज लेखनाच्या बाबतीत या माध्यमातूनच बघायला मिळतं। आता दूरध्वनी आहे, संदेशवहन यंत्रणा वगैरे झाल्या, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यापूर्वी पत्र हेच महत्वाचं साधन होतं। म्हणजे त्यावेळेला पोस्टमनची वाट पाहायचे लोक, लहान मुलांच्यापासून अगदी वयस्क माणसांच्यापर्यंत। एखाद्या सैन्य दलामध्ये एखादा आईचा मुलगा असेल तर त्याच्या पत्राची ती वाट बघायची, माझ्या पोराचं पत्र आलं का, म्हणून त्या पोस्टमनला विचारायची। म्हणून इतकं पत्राला महत्व होतं। आजच्या या नव्या काळामध्ये मोबाईल झाले, त्याच्यामुळं घरगुती आणि अनौपचारिक पत्रांचं प्रमाण कमी झालं। मोबाईलमुळं मेसेज वगैरे किंवा ईमेलच्या माध्यमातून पटकन पाठवलं जातं, त्यामुळे पत्रांचं प्रमाण हे कमी झालेलं बघायला मिळतं। आता राहिलं काय, तर व्यावहारिक व्यावसायिक पत्र जे आहेत ती गरजेची आहेत, ती पत्र लिहावीच लागतात। मग अधिकारी असेल, एखादी संस्था प्रमुख व्यक्ती असेल, त्या संदर्भाने त्यांना ते पत्र लिहिणं गरजेचं असतं। आणि म्हणून हा संवाद जो आहे तो व्यावहारिक स्तरावरती एक लिखित स्वरूपातला हा संवाद असतो, दीर्घकाळ टिकणारा असतो। कारण ते पत्र पाठवलेलं असतं ते त्या पद्धतीनं जपून ठेवलं जातं किंवा त्या फाईलला लावून ठेवलं जातं। आणि म्हणून एक तो पुरावाच असतो किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा ग्रंथांचा उपयोग। जुनी पत्र तुम्ही पाहिले, स्वामी विवेकानंदांची सुधास लिहिलेली साने गुरुजींनी पत्र किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्र, तर ही अनौपचारिक पत्र होती परंतु ती जपून ठेवली होती। तशी प्रशासनामध्ये सुद्धा काही पत्र असतात, ती तशी जपून ठेवली जातात, त्याची प्रतवारी जपून ठेवली जाते। आता नेमकं आपण विचार करूया की अर्जाचं स्वरूप काय असतं, अर्ज कशाला म्हणतात, अर्जाचे कोणकोणते प्रकार असतात आणि ह्या अर्जाचं स्वरूप आपण थोडंसं माहिती करून घेऊ। कारण अर्ज तयार करणं किंवा अर्ज लेखन करणं ही एक कला आहे, हे एक तंत्र आहे आणि ते शाळा महाविद्यालयापासून आपणाला शिकवलं जातं आणि ते आपण लिहित आलेलो असतो, नाहीतर मग लोक आपल्याला नावं ठेवतात इतका शिकलास आणि साधा अर्जसुद्धा लिहिता येत नाही। आता अर्ज हा जो शब्द आहे तो फारशी भाषेतून आलेला शब्द आहे। आपल्या भारतावर मुस्लिम राजवटीची सत्ता अनेक वर्ष होती आणि त्याचा प्रभाव असा झाला की आपल्या भाषेवर परिणाम झाला। मग त्यांच्या भाषेतले जे शब्द आहेत ते आपल्या भाषेने स्वीकारले गेले आणि मग ते तसेच राहिले, ते लोक गेले, परंतु ते शब्द आपण आजही वापरतो। आणि म्हणून त्या फारशी भाषेतला अर्ज हा शब्द, अर्जी करणे, फारशी शब्दाचं लघुरूप मानावं लागतं। आणि अर्ज म्हणजे विनंती, अर्ज म्हणजे प्रार्थना। आपल्याला दुसऱ्याकडून काहीतरी मागवायचं असेल, मिळवायचं असेल किंवा आपलं म्हणणं काहीतरी मांडायचं असेल, त्या दुसऱ्यांपर्यंत काहीतरी पोहोचवायचं असेल, तर सर्वसाधारणपणे तो अर्ज केला जातो। आणि म्हणून अर्ज हा एखाद्या वरच्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने केला जातो, त्या व्यक्तीला उद्देशून केला जातो। म्हणून अर्जाची व्याख्या काय बरं करता येईल, बघा, आपल्याला काही मिळवायचं असेल तर, आपल्याला काही मागवायचं असेल तर, लेखी स्वरूपात जो काही आपण मांडलेला तपशील, विनंती म्हणजे अर्ज होय। आणि म्हणून अर्जामध्ये काय काय असतं, अर्जामध्ये अर्ज असते, अर्जामध्ये विनंती असते, अर्जामध्ये प्रार्थना असते, अर्जामध्ये नम्रता असते, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात। मग आता हे अर्जाचं स्वरूप कसं असतं,
आता अर्जाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर ह्या अर्ज जो आहे तो कोणत्या पातळीवरती लिहिला जातो किंवा कशासाठी त्याचं महत्व आहे हे समजून त्याबरोबर घेणं गरजेचं आहे, कारण हा व्यावहारिक संपर्काचा एक महत्वाचा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं किंवा एक माध्यम म्हणून पाहिलं जातं. अर्जामध्ये ही विनंती असतेच, अर्जदाराला प्रतिसादाची त्याच्या निर्णयाची अपेक्षा असते, ज्यानं अर्ज केलेला असतो. म्हणजे आपण अर्ज केला की आपल्याला काहीतरी प्रतिसाद मिळला पाहिजे ना, मिळाला पाहिजे. जसं मोबाईलवरून व्हॉट्सॲपवरून मेसेज केला एखाद्या व्यक्तीला तर त्याचा रिप्लाय मिळाला पाहिजे, तर त्याचं थंब मिळतं. आणि म्हणून अर्ज हा लिखित स्वरूपाचा असतो, अर्ज हा व्यक्तीमार्फत लिहिला गेलेला असतो आणि त्याचं स्वरूप त्याचं कार्यक्षेत्र सार्वजनिक असतं, म्हणजे ते कोणीही वाचू शकतो. अर्जातली व्यक्तिगत माहिती वस्तुनिष्ठपणे सांगायची असते, नाहीतर पाल्लाळीक वगैरे अगदीच हे सांगायचं नसतं. वस्तुनिष्ठपणे मांडणं गरजेचं असतं, मुद्देसूद नेमकेपणा हे अर्जामध्ये गरजेच्या असतात. आणि कार्यालयाची भाषा अर्जदारानं माहीत करून घेणं गरजेचं असतं, म्हणजे ती माहिती असावी. आणि म्हणून त्याला आपण म्हणलेलं आहे की वस्तुनिष्ठ माहिती लिहिणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा अर्ज लिहायचा. म्हणजे एखादी तक्रार करायची असेल तर तसा अर्ज त्यानुसार हेतू त्याचं स्थान त्या अर्जामध्ये असे बदल होत जातात. आणि अर्जदाराकडून ज्या काही अपेक्षा केलेल्या असतात त्याचा उल्लेख त्या अर्जात करणं गरजेचं असतं. आणि म्हणून सगळ्या कागदपत्रासह दिलेल्या मुदतीच्या आत तो पाठवायचा असतो, तो पोच करायचा असतो. आणि मग अर्जाची एक स्थळ परत झेरॉक्स काढायची असते आणि ती स्वतःजवळ ठेवायची असते. आणि अर्जाचं स्वरूप समजून घेत असताना त्यातला पहिला महत्वाचा घटक म्हणजे पत्ता. पत्ता महत्वाचा आहे ना, पत्ता जर नसेल बरोबर किंवा पत्ताच नसेल तर ते पत्र जाणार कसं. मग पिनकोड असेल तरी सुद्धा ते जाऊ शकतं. आणि म्हणून पत्ता या घटकाला खूप महत्वाचं स्थान आहे. अर्ज लिहिणाऱ्याचा नाव गाव उजव्या कोपऱ्यात दिलं जातं. अर्ज लिहिणारा जो अर्ज करणारा असतो त्याचं लिहावं लागेल ना, अर्ज कुणाचा आलेला आहे किंवा निनावी लिहिलं आणि त्याच्यात नावच लिहिलं नाही त्या व्यक्तीनं, म्हणजे ते पत्र कुणाचं आहे. मग ते काय म्हणतात त्या पत्राला, निनावी पत्र म्हणतात. म्हणून डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीची संस्था, त्याचं पद ही सगळी अचूक माहिती पत्त्यासह लिहिणं आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर तारखेचा उल्लेख सुद्धा करावा लागतो. त्याच्यानंतर विषय संदर्भ, अर्जामधला दुसरा घटक विषय संदर्भ. आता अर्ज कशाच्या संदर्भानं लिहिलेला आहे तो विषय संदर्भ लिहिणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर महोदय किंवा महोदया असं आदरार्थी संबोधन वापरणं गरजेचं आहे. अर्ज करत असताना संदर्भ देणं गरजेचं असतं. आणि विशेषतः कुठे बरं, तर एखादी जाहिरात असेल, दिनांक असेल, वृत्तपत्र या बाबतीत अशी मांडणी त्या संदर्भामध्ये द्यायची असते. म्हणजे संदर्भामध्ये कधी द्यायचं, तुम्ही अर्ज केलेला असताना ती जाहिरात कधी आली, दिनांक कोणता होता, ते वर्तमानपत्र कोणतं होतं, असं त्या संदर्भाच्या अनुषंगानं लिहायचं असतं. त्याच्यानंतर अर्जाचा गाभा. गाभा म्हणजे मुख्य घटक. मग अर्ज विषयाला अनुसरून असतो, विषयाला धरून असतो. त्या प्रकारची माहिती अर्जामध्ये असणं गरजेचं आहे. अर्जाचा महत्वाचा घटक म्हणून या अर्जाच्या गाभ्याकडे पाहिलं जातं. आणि समारोपाच्या शेवटी नोकरीची आवश्यकता, गरज, आपल्याला या कार्याशी कशी बांधिलकी उल्लेख करावा, उजव्या बाजूला अर्जदारानं काय लिहायचं कळावे, आपला विश्वासू किंवा आज्ञाधारक, आणि मग त्याच्या खाली स्वतःची सही करावी. मग अर्ज करत असताना आवश्यक ती प्रमाणपत्रे, चौथा घटक आहे महत्वाचा, प्रमाणपत्रे. अर्जदारानं जो अर्ज केलेला असतो मग त्याची शैक्षणिक पात्रता काय, त्याची वैयक्तिक माहिती कोणती, त्याची सगळी प्रमाणपत्र जी आहेत ती अर्जाच्या शेवटी जोडायची असतात. आणि म्हणून तसा संकेत असतो. आणि म्हणून तरच आपण जो अर्ज पाठवलेला असतो त्या पाठवलेल्या अर्जास विश्वासार्ह मानलं जातं, अन्यथा नाही मानलं जात. आणि म्हणून जो कोणी अर्ज करत असतो त्याने शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, वैयक्तिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, अनुभव, शिफारस पत्र, हे असं सगळं त्याला जोडावं लागतं. आता मगाशी तुम्हाला म्हणलं अर्जाचे प्रकार कोणते पडतात. अर्जाचे जवळजवळ 8 प्रकार पडतात. म्हणजे बघा, पहिली नोकरीसाठी अर्ज, दुसरा रजा मिळवण्यासाठी अर्ज, तिसरं शिफारस प्राप्त करण्यासाठी अर्ज, चौथा तक्रार अर्ज, पाचवा प्रमाणपत्र प्राप्तीसाठी केलेला अर्ज, सहावा विशिष्ट कार्यालयीन अर्ज,
सातवा शैक्षणिक अर्ज आणि आठवा सार्वजनिक हितासाठी केलेला अर्ज. आता बघा त्यातला जो पहिला आहे नोकरीसाठी अर्ज, त्याच्यावर आपण चर्चा करत असोत. नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. आता शैक्षणिक संस्था असेल, उद्योग व्यवसाय, खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल, या ठिकाणी अर्ज करावाच लागतो तर आपल्याला ती नोकरी मिळते. अलीकडच्या या महाशालामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये ऑनलाईन अर्ज पाठवले जातात. दुसरा जो आहे रजा मिळवण्यासाठी अर्ज. बघा शाळेमध्ये असताना तुम्ही रजेचा अर्ज लिहिला असेल आणि बऱ्याच जणांना रजेचा अर्ज लिहिता येत नव्हता, अजूनही काही जणांना येत, परंतु रजेचा अर्जही महत्वाचा आहे. आता नोकरी करत असताना रजेचा अर्ज करावा लागतो. मग तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या व्यक्तीला एखाद्या कामाच्या निमित्तानं रजा घ्यायची आहे, तर ऑफिसमधले किंवा त्या शैक्षणिक संस्थेमधले उच्चपदस्थ व्यक्ती कोण आहे त्यांच्या नावे तो अर्ज करावा लागतो. मग ती रजा कोणत्या प्रकारची आहे तेही लिहावं लागतं. मग किरकोळ रजा आहे, वैद्यकीय आहे, दैनंदिन पगारी रजा, विनावेतन रजा, अशी कोणती विशेष रजा आहे तसा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये करावा लागतो. आता शैक्षणिक गरजेनुसार सुद्धा अर्ज केले जातात. आता शैक्षणिक गरजेनुसार म्हणजे कुठं, शुल्क माफ होण्यासाठी, विलंब शुल्क माफ होण्यासाठी, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, दाखला काढण्यासाठी, ही जी कामं आहेत शैक्षणिक कामं, यासाठी प्राचार्यांना अर्ज करावा लागतो किंवा मुख्याध्यापकांना अर्ज करावा लागतो आणि मग ते आपले ही प्रमाणपत्र प्राप्त करावे लागतात. आता तक्रार अर्ज. आता आपल्यासुद्धा तक्रारी असतात, आपण जिथं राहत असतो, मग ती तक्रार सार्वजनिक स्वरूपाची असते, काही वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा असते. म्हणजे आपल्या घरामधलं मीटर बिघडलेलं आहे, लाईटचं मीटर किंवा पाण्याचं मीटर बिघडलेलं आहे, तर त्या संदर्भात लेखी अर्ज इंटरनेटवरून पाठवला जातो, मेलच्या माध्यमातून पाठवला जातो, किंवा कागदावरती अर्ज लिहून तो पाठवला जातो. किंवा आपल्या जवळपास एखादा बगीचा आहे, त्या बगीच्यातल्या लहान मुलांचे खेळण्याच्या वस्तू आहेत त्या मोडलेल्या आहेत, तर महानगरपालिकेच्या नावानं ते अर्ज लिहायचा असतो. म्हणजे त्यामुळं ही तक्रार एका अर्थानं आहे की अशी अशी ही समस्या आहे या ठिकाणी सोडवावी म्हणून, आणि म्हणून त्या हेतूनं तक्रार अर्ज केला जातो. पाचवा जो घटक आहे प्रमाणपत्र प्राप्तीसाठी अर्ज. आता काही नागरिकांना प्रमाणपत्र मिळवावी लागतात. कोणती प्रमाणपत्र? तर बघा, एक जे आहे आधार कार्ड काढणं असेल, किंवा ग्रामपंचायतीमधून उत्पन्नाचा दाखला काढणं असेल, किंवा जातीचा दाखला काढणं असेल, अशी वेगवेगळे प्रमाणपत्र काढावे लागतात. आणि म्हणून राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे काढण्यासाठी, प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सुद्धा अर्ज लिहावा लागतो. सहावा जो महत्वाचा घटक, तो प्रकार कोणता? जनहितार्थ अर्ज. लोकांच्या हितासाठी केलेले अर्ज, मग ती शासकीय कार्यालय, विविध मंडळं, हे सवलती मिळाव्यात म्हणून, विविध सोयी मिळाव्यात म्हणून त्यांना अर्ज पाठवला जातो. आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अर्ज. मग अगदी न्यायालयामध्ये ही जनहित याचिका सादर केली जाते आणि तोही एक अर्जाचा प्रकार मांडला जातो. जनहित याचिका म्हणजे तो अर्जाचा प्रकारच आहे. आपण बऱ्याच वेळा टीव्हीवरून रेडिओवरून ऐकत असाल. म्हणून अर्ज लेखन आपणाला चांगल्या प्रकारे जमणं आवश्यक आहे. प्रशासन, कार्यालय यांच्या व्यवहारामध्ये अर्ज लेखनाची आवश्यकता असते. अर्ज म्हणजे विनंती, अर्ज म्हणजे अर्ज, अर्ज म्हणजे प्रार्थना. आणि म्हणून या गोष्टींची मागणी करण्यासाठी, तसेच आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्जांचा आधार घ्यावाच लागतो. आणि म्हणून अर्जामध्ये काय असतात? प्रतिसादाची अपेक्षा असते. अर्जामध्ये लिखित हेतू असतो. विषयानुसार त्याचे विविध प्रकार सुद्धा बघायला मिळतात. नोकरीसाठीचा अर्ज हा अर्जाचा एक प्रमुख प्रकार आहे. आणि याशिवाय सुद्धा तक्रार अर्ज, रजेसाठी अर्ज, प्रमाणपत्र प्राप्तीसाठी अर्ज, असे बरेचसे आपण प्रकार पाहिले. आणि अर्ज लेखन कशाला म्हणतात, त्याचं महत्व काय, या अनुषंगाने स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेतलं.